सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक क्रांतिपिता वीर लहुजी वस्तात साळवे यांच्या जयंती दिनानिमित्त लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक क्रांतिपिता वीर लहुजी वस्तात साळवे यांच्या प्रतिमेस नगर अभियंता संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय अधिकारी श्री महेश क्षीरसागर, उद्यान प्रमुख रोहित माने, संस्थापक सुरेश पाटोळे, अतिश पाटोळे, सोमनाथ साबळे, विश्वनाथ पाटोळे, किशोर जाधव, आरोग्य निरीक्षक सुनील राठोड, सिद्राम आटेलरू आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम महापालिकेच्या वतीनं आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी या जयंतीचे अध्यक्ष पाटोळजी, मित्र पाटोळजी, उपस्थित सर्व महापालिका अधिकारी पदाधिकारी, आजच्या या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजच्या या मंगलप्रसंगी आज क्रांतिवीर लहुजी वस्तात यांचं जीवन चरित्र आज मला पाटोळजीच्या माध्यमातून समजलं आणि चांगल्या पद्धतीचं जीवन चरित्र यांनी त्यांच्या काळात सूचित केलेलं आहे. त्यांची आजच्या काळाची गरज आहे की आजच्या या तरुण पिढीला त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे त्यांचं उरलेलं जीवन, त्यांचं कार्यकाल व्यतीत करावं अशी मी आज त्यांच्या जयंतीप्रसंगी विशेष उल्लेख करतो. आणि आज या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संबोधतो. जय सगळ्यांतर देशासाठी आणि मर्यंतर फक्त आणि फक्त या देशासाठी म्हणत क्रांतिपिता सशस्त्र क्रांतीचे जनक ज्यांनी या ब्रिटिशांनी 250 वर्ष आपल्या देशावरती राज्य प्रस्थापित केलं त्या ब्रिटिशशाहीला हाणून पाडण्यासाठी जे थोर वीर योद्धे लहुजी वस्ताद यांनी आपल्या तालमीमध्ये तयार केले त्याच्यामध्ये आदरणीय लोकमान्य टिळक असतील, चाफेकर बंधू असतील, वीर सावरकर असतील, अशा थोर महापुरुषांना घडवण्याचं काम, अशा योद्ध्यांना घडवण्याचं काम करणारे आदरणीय लहुजी वस्ताद साळवे यांची 228वी जयंती या ठिकाणी सोलापुरामध्ये आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी थाटामाटात साजरी होत आहे. आणि या जयंतीला अभिवादन करण्यासाठी आदरणीय कर्तव्यदक्ष कारंजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय अट्टेनूर साहेब नगरसेवक याही या ठिकाणी उपस्थित आहेत, झोन अधिकारी क्षीरसागर साहेब हेही या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि सोलापूरकर नागरिकांच्या वतीनं मी या सर्व मान्यवरांचा आभार मानतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228व्या जयंतीच्या निमित्ताने आज सोलापूर महानगरपालिका व क्रांतिपिता वीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे नगराभियंता, आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सन्माननीय कारंजे साहेब व त्याच पद्धतीने माजी नगरसेवक सिद्रामजी अट्टेदोजी, सन्माननीय महानगरपालिकेचे उद्यानचे अधिकारी, नगराभियंत्याचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व त्याच पद्धतीने जनसंपर्क महानगरपालिकेचे अधिकारी, या सर्वांचं मी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती समितीच्या वतीने संस्थापक या नात्याने मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यावर्षी महानगरपालिकेच्या वतीने सन्माननीय आयुक्त साहेबांनी मागच्या वेळेस जो ठराव झाला होता त्या ठरावाच्या अनुषंगाने कार्यालयाने आदेश काढून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये लहुजी वस्तादांची जयंती करण्याची जी मान्यता दिली त्याबद्दल मी मध्यवर्ती समितीच्या वतीने व समस्त बहुजन समाजाच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मी जास्त न बोलता देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनाच्या निमित्ताने वीर क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करत असताना क्रांतिपिता वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी अनेक देशासाठी स्वातंत्र्य योद्धे तयार केले सर. आणि क्रांतिपिता लहुजी वस्तादांच्या तालमीमध्ये
आगरकर, चापेकर, उमाजी नाईक, लोकमान्य बाळ, टिळक, महात्मा ज्योतिबा फुले अशा अनेक क्रांतिकारक योद्धे डहूजी वसताच्या ताबीमध्ये तयार झाले आणि त्यामुळेच डहूजींना वसतात ही पदवी मिळाली. डहूजी वसतात हे अनेक सशस्त्रे चालवण्यामध्ये ते उत्कृष्ट असे